नमस्कार, मी प्रफुल खरनार, MDTV बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नंदुरबार सह धुळ्यात गुमजाव, डॉक्टर हेमंत देशमुख पक्ष सोडणार। नवापूर शहरही खड्ड्यांनी परेशान, पतदिवेही बंद, शिवसेनेचे तक्रार निवेदन। तिरंगा रॅलीतून जिल्ह्यातील अक्कलकुवा अन नवापुरात भाजपाने दिला अखंड भारताचा संदेश। राज्य शिक्षक परिषदेच्या नूतन कार्यकारिणीचे झाले गठन, अध्यक्ष म्हणून ID पाटील। अहिर सुवर्णकार समाजाने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, समाज बांधवांची हजेरी। आणि श्रावण मासानिमित्त शिंदखेडामधील भगवान महादेव मंदिरात महापूजा। बातम्या आता विस्ताराने। चक्कर गोल गोल फिरत असते, राजकारण तसेच आहे। आजचा उद्या आपला नाही हे पक्षांना सोचावे लागत असते। या बातमीत राष्ट्रवादी पक्षाची कहाणी बघा। एकेकाळी नंदुरबार धुळे जिल्ह्यात राजकीय वर्चस्व गाजवणारे नेते, दोंडाच्या मध्ये त्यांना नाना म्हटले जाते, डॉक्टर हेमंत देशमुख यांची ही बातमी आहे। नुकताच एक कार्यक्रम पार पडला, डॉक्टर देशमुख यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले, आगामी बाजार समिती निवडणूक जिंकण्याचा दावा केला। सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर हेमंत देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडायची भाषा केली, काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असे सुतोवाच ही जाणवले। देशमुख यांच्या या भूमिकेमुळे दोंडाच्यासह शिंदखेडा तालुक्यात बरेच परिवर्तन शक्य आहे। MDTV योगेश माळी, प्रफुल्ल खैरनारसह अरुणबुवा, नंदुरबार। नंदुरबार तालुक्यातील प्रमुख भागात राष्ट्रवादीने चक्र चालवले आहे। रनाळे येथे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला। पक्षाचे राज्य सरचिटणीस उमेश पाटील, माजी आमदार शरद गावित, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित, राष्ट्रीय युवक अध्यक्ष सागर तांबोळी, दीपक कदमबांडे, सागर पिंपळे, पब्लू कदमबांडे, योगेश ठाकरे, गणेश पाटील, दिनेश कापसे, आसाण्याचे सरपंच देवीदास पाटील हे मान्यवर उपस्थित होते। अशी परिस्थिती होती, त्याच्यामुळे गावे साहेबांना ते पाऊल उचलावं लागलं। आता भगोडे सरांनी सांगितलं की गावे साहेबांना मंत्रीपद द्यायला पाहिजे, निश्चितच द्यायला पाहिजे होतं, कारण आदरणीय पवार साहेबांनी गावे साहेबांचा पूर्ण अभ्यास केला आणि त्यांनी सतत गावे साहेबांना 15-20 वर्ष कॅबिनेट मंत्री होते। ते कशासाठी दिलं की हा जिल्हा मागासलेला आहे, हा जिल्हा आदिवासी जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये हा तरुण, हा होतकरू, हा उच्च शिक्षित, हा चांगलं काम करू शकतो म्हणून गाडीब साहेबांनी, पवार साहेबांनी त्यांची पारख केली आणि गावे साहेबांना मंत्री पण दिलं। गावे साहेबांना संधीचं सोनं केलं, गावे साहेबांना संधीचं सोनं केलं आणि त्या गावे साहेबांनी ह्या युती सरकारने दूर केलं। आता आपण बघत आहे, भगोळे सरांनी सांगितलं की त्यांना मंत्रीपद द्यायला पाहिजे होतं, का देत नाही ते हे सरकार आपल्या जिल्ह्याच्या विरोधात आहे। लक्षात आलं आपलं, हे सरकार आपल्या जिल्ह्याच्या विरोधात आहे। हा रणाळा, हे रणाळा गाव आहे साहेब, हे मोठं गाव आहे, या तालुक्यात सर्वात मोठं गाव आहे। आपलं जर सरकार आलं ना तर इथे काय नगर पंचायत काय काय म्हणतात ते जरा डिक्लेअर करा, म्हणजे आपलं बी चांगलं होईल। कारण हे हे गाव आहे ना आणि हा गट आहे ना, हा आपल्याला फार आहे राष्ट्रवादी। या कार्यक्रमात डॉक्टर विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश करावा असा आग्रही कार्यकर्त्यांनी केला। MDTV रवींद्र पाटील, आसाने। रस्त्यावरचे खड्डे परेशान करणारे असतात, गावाचे नाव सांगून त्यावर इलाज होत नाही, स्थानिक प्रशासन जबाबदार असते हे मात्र खरे आहे। नवापूर शहरातील रस्ते खड्ड्यांनी भारावले आहेत, अपघाताची भीती वाहनधारकांना रोजच राहते। याशिवाय शहरातील बसस्थानक, शास्त्रीनगर आदी भागातील पतदिवे सतत बंद असतात, पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची तक्रार आहे। शिवसेनेच्या वतीनं गोटू पाटील, गणेश वडनेरे, आबा मोरे, मयूर पाटील, राहुल टिबे,
अनिल वारुडे, सतीश राणा, दर्पण पाटील यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. MDTV साठी निलेश चौधरीसह जनक दलाल, नवापूर. सध्या देशात सामाजिक एकात्मता महत्त्वाची झाली आहे. राज्य तसेच केंद्र शासनाने विषयाला महत्त्व दिले. जिल्ह्यात निघालेली तिरंगा रॅली पाहणार आहोत. काही भाग जरी विदूषित असले तरी देशाची अखंडता कायम आहे. तिरंगा रॅलीतून सरकारकडून हा संदेश देण्यात आला. अक्कलकुवा येथे खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी सहभागी झाले. कार्यकर्ते तर उत्साहात भारत मातेचा जयकार करीत होते. पदार्पण करत असताना आपण ज्यांनी आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं, आहुत्या दिल्या, त्याचबरोबर या 69 वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी अंतर्गत सुरक्षेसाठी आपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी ज्यांनी प्राण गमावले अशांची आठवण व्हावी म्हणून ही तिरंगा यात्रा आपण या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये आपण काढतो आहोत. या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या लाडक्या खासदार सन्माननीय डॉक्टर जिनाताई गावित, सन्माननीय व्यंकट दरम्यान नवापूर येथेही जिल्ह्याच्या खासदार व आमदारांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली निघाली. यावेळी शहीदांच्या मनोगाथा सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा हा संदेश देण्यात आला. आज हमने नवापूर शहर में तिरंगा रैली का आयोजन किया था. यहाँ पर हमारे साथ करीबन 100 मोटरसाइकिल्स पर गांव के अलग अलग भागों से लोग आए थे और इस तिरंगा यात्रा का मुख्य उद्देश्य यह था कि हमारे देश को आज स्वतंत्रता मिलकर 70 साल अभी पूरे होने जा रहे हैं और इन 70 सालों में हमारे देश ने काफ़ी प्रगति की है. इस स्वतंत्रता के लिए जिन जिन लोगों ने अपना बलिदान दिया, जिन जिन लोगों ने जो लोग शहीद हुए उनकी एक मनोगाथा लोगों तक पहुंचनी चाहिए. एक उनका भी जो उन्होंने हमारे देश के लिए किया है वो हम लोगों तक पहुँचाए, ये इस तिरंगा यात्रा का मुख्य उद्देश्य है. एक देशभक्ति का भाव सभी लोगों के मन में हो और इसी उद्देश्य से हमने यहाँ तिरंगा यात्रा की. MDTV साठी जनक दलाल सह शुभम बंसाली, नवापूर, अक्कलकुवा. आता शैक्षणिक बातम्यांकडे वळणार आहोत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे वृत्त आहे. नुकतीच नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदकडून नंदुरबार जिल्हा महानगर कार्यकारिणी निवड करण्यात आली. शहरातील मिशन विद्यालयात यासाठी सभा पार पडली. सर्वानुमते शहादा येथील ID पाटील यांना अध्यक्ष म्हणून, निशिकांत शिंपी यांना कार्यवाहक म्हणून पदभार नेमण्यात आले. कार्याध्यक्ष, सचिव, प्रसिद्धीप्रमुख पदही जाहीर करण्यात आले. भारतासिंग बरोडिया वसईकर, महेश मुळे, प्रकाश चौधरी, सुनील मोरे, गणेश गिरी हे मान्यवर उपस्थित होते. या संघटनेचा सभासद होणं ही एक अभिमानाची बाब आहे. केडरवेस हा शब्द मी याच्यासाठी वापरला तर ज्यावेळेस एखादी संघटना तयार केली जाते त्यावेळेस तिचे नीती नियम हे तयार केले जातात. एका शिस्तीत चालणारी संघटना आहे पण जापडबंद नाही. कुठल्याही जातीय विचारांना, धार्मिक विचारांना आरा न देणारी संघटना आहे. आणि म्हणून मी ज्यावेळेस धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव सोनवणे यांचा संपर्क प्रमुख होतो, त्याच्या अगोदर ते पदवीधरचे 2 वेळा आमदार होते आणि त्या काळामध्ये आम्ही 2 पदवीधरच्या टर्म आणि खासदारकीची 1 टर्म या संपूर्ण 54 जिल्ह्यांमध्ये अशी एकही शाळा नाही का ज्या शाळेने आमच्याकडे त्या काळामध्ये कॉम्प्युटर फार मोठी वस्तू होती 98 नंतरच्या काळामध्ये.
या काळामध्ये असं एकही शाळा नाही की जिने कॉम्प्युटर मागितला आणि आम्ही कॉम्प्युटर दिला नाही. आणि हे देताना राजकीय भेद कधी पाडला नाही, जातीय भेद पाडला नाही, भाषा हा भेद पाडला नाही. फक्त आमचं दैवत होतं शिक्षक आणि विद्यार्थी. MDTV साठी निलेश चौधरी, प्रफुल्ल खैरनारसह अरुण बुवा, नंदुरबार. वळूयात पुढील वृत्ताकडे. आहिर सुवर्णकार समाजाने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांसह कुटुंब उपस्थित समारंभात दिसले. नंदनगरीत श्री स्वामीनारायण मंदिर व गजानन महाराज मंदिर सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. आहिर सुवर्णकार समाजाकडून गुणवंत मुना मुलींचा गौरव करण्यात आला. यावेळी अभियंता सुहास दुसाने, काशीनाथ पिंगळे, राजेंद्र जाधव, सुरेश सोनार, गणेश थोरात, पुरुषोत्तम विस्पुते हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात मोफत मधुमेह तपासणी व रक्तगट तपासणी देखील करण्यात आली. सोनार समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. MDTV साठी निलेश चौधरीसह प्रफुल्ल खैरनार, अरुण बुवा, नंदुरबार. पुण्य पावन श्रावण महिन्यानिमित्त आयोजित धार्मिक वृत्त आता सादर होणार आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बातमी आहे. भाविकांची पूजा अर्चना बघूयात. धुळे जिल्ह्यात वरुणराजाने तशी अकृपा केली आहे. श्रावण मासाच्या यामुळे हे निमित्त साधण्यात आले. भगवान महादेव मंदिरात महापूजा करण्यात आली. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. MDTV साठी निलेश चौधरीसह योगेश माळी, प्रफुल्ल खैरनार, अरुण बुवा, नंदुरबार. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नंदुरबारसह धुळ्यात गुमजाव. डॉक्टर हेमंत देशमुख पक्ष सोडणार. नवापूर शहरही खड्ड्यांनी परेशान. पतदिवेही बंद. शिवसेनेचे तक्रार निवेदन. तिरंगा रॅलीतून जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि नवापुरात भाजपाने दिला अखंड भारताचा संदेश. राष्ट्रवादी
राज्य शिक्षक परिषदेच्या नूतन कार्यकारिणीचे झाले गठन, अध्यक्ष म्हणून आयडी पाटील। अहिर सुवर्णकार समाजाने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, समाज बांधवांची हजेरी। आणि श्रावण मासानिमित्त शिंदखेडामधील भगवान महादेव मंदिरात महापूजा। हे होतं आजचं बातमीपत्र, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर, तोपर्यंत नमस्कार।